आक्रमक ग्रामस्थांपुढे कार्यकारी अभियंत्यांनी काढला पळ. चौक बाजारपेठमधील रस्ता गटारे होण्याची शक्यता. चौक बाजारपेठमधील रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंता रूपाली पाटील यांनी ग्रामस्थांचे आक्रमक रूप पाहून पळ काढला. याची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे. गेली 4 वर्षे संपूर्ण चौक बाजारपेठेमधील रस्त्याचे काम मंजूर होऊन ते पूर्णत्वात जात नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या संदर्भात आदर्श मित्र मंडळ कोल्हापूर पेठ चौक यांनी पनवेल येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रूपाली पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले व सविस्तर चर्चा केली. यात बाजारपेठेमधील पावसाच्या पाण्याचा निचरा व गुणवत्तापूर्वक रस्त्याचे काम होण्याची चर्चा झाली. आपण बाजारपेठेमधील गटरांना प्रथम प्राधान्य देणार असून रस्त्याचेही काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले. आपण प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता व गटारांची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान चौक बाजारपेठेमधील रस्त्याचे व गटाराचे काम यावर्षी होणार नसल्याचे ठेकेदारांनी सांगितल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. त्यामुळे पाहणी करण्यासाठी आलेल्या कार्यकारी अभियंत्यांना रोषाला सामोरे जावे लागले. ग्रामस्थांच्या कुठल्याही प्रश्नाला त्यांनी समाधानकारक उत्तर न देता स्थानिक पत्रकारांना वृत्तांकन करण्यास मज्जाव केला. चौक बाजारपेठेमधील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी 14 नोव्हेंबर 2018 रोजी प्रशासकीय मान्यता मिळून 4 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद केली. त्याच रस्त्यावर असणारा ब्रिटिशकालीन पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी 3 कोटी 60 लाख रुपयांची तरतूद व प्रशासकीय मान्यता मिळाली. पुलाची रुंदी दोन्ही बाजूला 1.25 मीटरने वाढवणार असल्याचे खालापूरचे उपविभागीय अधिकारी राखाडे यांनी दिली. रस्ता व गटाराचे काम सुरू करताना बाजारपेठच्या दोन्ही टोकाकडून एकदम सुरुवात केली. यात सुरुवातीला 100 मीटर रस्ता गावाबाहेर गेला आहे. मुख्य चौक बाजारपेठेमधील गटार व रस्ता होणे गरजेचे आहे. येथे पावसाळ्यात पावसाचे पाणी दुकानात व घरात शिरते, त्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. उन्हाळ्यात हेच पाणी रस्त्यावर येते. मुख्य बाजारपेठेमधील खराब पाण्याचे मुख्य बाजारपेठेमधील खराब पाण्याने दुर्गंधी पसरते. डासांचे येथे साम्राज्य तयार झाले आहे. रस्ता व गटारे का होत नाहीत असा संतप्त सवाल संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व माजी उपसभापती श्यामभाई साळवी यांनी विचारला असता पैसे अपुरे पडत आहेत, त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात तरतूद करून पुढच्या वर्षी काम करण्यात येईल या कार्यकारी अभियंत्याच्या उत्तराने संतप्त झालेले ग्रामस्थांचे आक्रमक रूप पाहून त्यांनी पळ काढला. गावाबाहेर झालेला रस्ता बाजारपेठेमध्ये झाला असता तर काही प्रमाणात तरतूद करून याच वर्षी हा रस्ता व गटार झाले असते. यावेळी निखिल मालुसरे, अभिजित देशमुख, बाबू भोईर, छगन ओसवाल, अशोक पटेल, दत्ता भोईर यांच्यासह व्यापारी, ग्रामस्थ, महिला व आदर्श मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.